बाबा काय म्हणाले? भेटतायत म्हणाले. हो ना. इननील अरे तू आत्ता घरी कसं आणि स्वानंदी तू पण आत्ता कसं तुम्ही दोघं घरी? तुला ऑफिस नाहीये का? आहे पण मी हाफ डे घेतलाय आज. अरे कशाला? आधी सुट्टी मिळायला प्रॉब्लेम होता तुला, मग आज कशाला घेतलास हाफ डे? आई तिची अवस्था बघ कशी झाली आहे. सैरभैर झाली होती, तिला माझ्या आदराची गरज आहे म्हणून मी आज सुट्टी घेतली आहे खास तिच्यासाठी. अरे हो मान्य आहे मला, पण मी आहे ना घरात, मी घेतली असते तिची काळजी. हो ना ग स्वानंदी? ती काय बोलणार आहे, काय सुचत नाहीये तिला. साहजिकच आहे रे, पण तू काय करणार आहेस? जो काही प्रकार घडलाय ना तो त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यातनं सत्य काय ते बाहेर येईलच. आई सत्य आपल्याला माहिती आहे आधीच. अरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिचे वडील निर्दोष आहेत, आणि सत्य काय ते सगळ्यांना कळेलच. अरे पण आपण काय करू शकतो? आपण ना फक्त प्रार्थना करू शकतो की त्यांच्या मागचा हा वनवास लवकरात लवकर संपू दे. तसं नाही आई, बाबा निर्दोष आहेत हे कधी सिद्ध होईल? जेव्हा खरा दोषी पकडला जाईल तेव्हा. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे ना. मी ठरवलंय मीला मदत करणार आहे त्यासाठी. इंद्रनील अरे काय भेडेपणा आहे हा तुझा? अरे ती दुःखी आहे, तिचं डोकं आता काम करत नाही म्हणून ती काहीही बोलू शकते, पण तू कसं असं बोलतोयस? आणि हे बघ, जो कोणी दोषी असेल तर आई, जर कोणी असेल तर म्हणजे काय? माझे बाबा असं करूच शकत नाही, दुसरंच कोणीतरी अडकवलंय त्यांना. हो बाळा, कोणीतरी अडकवलेलंच असेल, पण ते शोधण्याचं काम आपलं नाहीये ना. ते काम पोलिसांचं आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सत्य शोधणारी पथक आहेत, आणि सगळ्यात मोठं म्हणजे कायदा त्यांच्या बाजूने आहे. त्यांना त्यांचं काम करू दे ना, आपण कशाला अडथळा आणायचा आहे? त्यांना त्यांचं काम करू दे नाही, आम्ही त्यांच्या कामात डोळाडोळ अजिबात करणार नाही आहोत, पण आम्हीही तो प्रयत्न करणार आहोत इतकंच फक्त आम्हाला म्हणायचं. अरे हो पण ती मुलगी आहे, ती काय करणार आहे दनील? आई एक मिनिट, मुलगी मुलासारखीच असते. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला, आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.